नमस्कार, मी मोनल, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे माझ्या चॅनल टेक अ बाईट मध्ये. आणि आज आपण करतोय अगदी झटपट होणारे आणि एकदम मौसूत असे 10 मिनिटात तीळ गुळाचे लाडू. खूपच चविष्ट होतात, तर वेळ न घालवता बघूया काय काय जिन्नस आपल्याला लागणार आहे. तर इथे पहिल्यांदा 1 कप गूळ घेतलेला आहे, साधा गूळ आहे हा, चिकीचा नाही. 1 कप तीळ घेतलेले आहे, सेम कपच्या मेजरमेंटनी मी मोजून घेतलाय. अर्धी वाटी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे आणि 1/2 कप आपण इथे नारळाचा किस घेतलेला आहे. 2 चमचे आपण इथे तूप वापरणार आहे आणि 1 चमचा लहान चमचा आपण इथे वेलची पूड घेतलेली आहे. आता सर्वप्रथम एका पॅन मध्ये मी थोडं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यात आपण आता तीळ भाजून घेणार आहे. तीळ हळू याच्यावरती, हळू फ्लेमवरती 5-6 मिनिटं रंग हलका बदलेस्तोर आपल्याला याला भाजून घ्यायचंय. तूप खाली पॅनला लावून घेतल्याने काय होतं, तूप जे आपले तीळ असतात ते असे उडत नाही आणि भाजायला सोपी जातात. तर 5-6 मिनिटांनी आता आपण याला एका प्लेट मध्ये काढून घेतोय. थंड होऊ देऊ, थोडंसंच थंड होऊ द्यायचं याला. आणि आता आपण त्याच पान मध्ये नारळाचा किस जो घेतलेला आहे 1/2 कप तो पण शेकून घेतो आहे. हा भाजून घ्यायचा आहे, छान रंग बदलेस तो याला भाजून घ्यायचा आहे. तर हा पण आपला भाजून झालेला आहे, याला प्लेट मध्ये काढून घेऊया. त्या सेम ताटात मी काढून घेते तीळ आणि नारळाचा किस. आता आपण शेंगदाणे, जे भाजून ठेवलेले शेंगदाणे आहे त्याची पावडर करून घेणार आहे. तर जाडसर असं वाटून घ्यायचं आहे, खूप बारीक अशी पावडर नाही करायची आहे. एका बोल मध्ये मी ते काढून घेते आहे. त्यानंतर आता आपण जे तीळ आणि नारळ जे शेकून ठेवलेलं आहे, भाजून ठेवलेलं आहे, ते आता आपण त्याची पावडर करून घेणार आहे. हे थोडं कोमट असतानाच वाटायचं, त्याने काय होतं थोडं तेल निघतं आणि हे लाडू बांधायला सोपी जातं. तर थोडंसं गरम असताना हे वाटायचं, पूर्ण थंड नाही होऊ द्यायचं तेल. तर तुम्ही बघा, हे थोडंसं असं चिकटसर मिक्सरला बघा तुम्ही, आता हे चिकटून आलेलं आहे म्हणजे याला थोडं तेल सुटलेलं आहे, जेणेकरून आपल्याला लाडू बांधायला सोपं जाणार आहे. आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये 1 कप जो गूळ घेतलेला आहे मी किसून, तो टाकती आहे. आणि वेलची पूड याला पण छान पावडर आणि असं छान एकदम बारीक करून घ्यायचं आहे. आता सर्व जिन्नस एका पॅनमध्ये बोलमध्ये आपण टाकून दिलेले आहे आणि हाताने छान पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. थोडं छान मस्त बाइंडिंग येतं याला, ह्याचंच छान तुम्ही बघू शकता. हे बघा छान बाइंडिंग येतं. तर आता तरी पण आपण याच्यात थोडं तूप घालूया, ज्याने मऊ होतात लाडू आणि बांधायला एकदम सोपी होऊन जातं. तर 2 चमचे मी इथे तूप टाकलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लाडू वळून घ्यायचे. एकदम सोपी लाडू आहे, 10 मिनिटात, अगदी 10 मिनिटात हे लाडू तयार होतात आणि झटपट अशी रेसिपी आहे. त्याचसोबत ही चविष्ट पण आहे आणि सर्वांना खाता येईल असे हे लाडू होणार आहे. तर तुम्ही बघू शकता बांधायला खूप सोपी आहे. तर तूप घातल्यामुळे त्याला छान असा मऊपणा येतो आणि छान लागतात, टेस्ट खूप छान होतो. तर असे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहे. तर साधारणतः एवढ्या मिक्सरमधनं 13 ते 14 लाडू होतात मीडियम साईजचे. तुम्ही छोटे केले तर मग थोडं जास्ती होतील. असा मीडियम साईज ठेवला की मग 14 एक लाडू होतात. तर इथे या ठिकाणी सर्व लाडू आपले एकदम मस्त रेडी झालेले आहे. एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते, तुम्ही बघा खूप छान आणि एकदम मऊ असा लाडू तो झालेला आहे. तर तुम्ही पण हा लाडू नक्की करा, कसा झालाय मला कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि टेक अ बाईटला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात, धन्यवाद.